अशांत मनाला हिम्मत देतील ही वाक्य। कोणाच्या भावनेबरोबर कधीही खेळू नका। असं होऊ शकतं की तुम्ही हा खेळ जिंकाल, पण हे नक्की आहे की त्या माणसापासून तुम्ही नक्की हरताल। किती वाईट वाटतं ना जेव्हा तुम्ही एखाद्या नात्याला झाडासारखे पाणी देऊन मोठे करता आणि एक दिवस ते तुम्हाला धोका देऊन निघून जातात। काही फरक पडत नाही की तुम्ही किती सुंदर आहे, कारण गोरिला आणि माकडसुद्धा तेवढे सुंदर असतात। काही फरक पडत नाही की तुमचे शरीर किती विशाल आणि मजबूत आहे, कारण स्मशानापर्यंत तुम्ही स्वतःला नेऊ शकत नाही। तुम्ही कितीही उंच असले तरी तुम्ही येणाऱ्या काळाला पाहू शकत नाही। याने काही फरक पडत नाही की तुमची त्वचा किती गोरी आणि चमकदार आहे, कारण अंधार पडल्यानंतर प्रकाशाची गरज असते। काहीही फरक पडत नाही की तुम्ही किती श्रीमंत आहे, तुमच्याजवळ किती पैसे आहे, कारण घरातील बाथरूमपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला चालतच जावं लागतं। त्यामुळे सांभाळून चला, आयुष्याचा प्रवास छोटा आहे, त्याला हसत हसत पार करा। सगळ्यांना माहीत असतं की त्रास होतो, दुःख होतं, पण जर तुम्हाला जखम झाली आहे तर तुम्ही कितीही मोठ्या दवाखान्यात गेला तरीही लगेचच डॉक्टर तुम्हाला नीट करू शकत नाही। तुम्हाला औषध खावे लागेल, तुम्हाला वेळ लागेल आणि तुम्हाला तो वेळ द्यावा लागेल। त्या जखमेला ठीक करण्यासाठी वेळ द्यावाच लागेल, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। संपले नाते अशा लोकांबरोबर ज्यांना भेटून असं वाटत होतं की आयुष्यभर साथ देतील। ताकदीची गरज तेव्हा पडते जेव्हा तुम्हाला काही वाईट करायचं असतं, नाहीतर जगात सगळं मिळवण्यासाठी प्रेमच पुरेसं आहे। विचार करा, तुमच्या घरातील लोकांना कसं वाटेल जेव्हा त्यांना समजेल की कोणत्या तरी एका व्यक्तीसाठी तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद केलं। या जगातील सर्वात कडू सत्य हेच आहे की जगातील कोणतीही ताकद तुम्हाला या जंजाळातून बाहेर काढू शकत नाही तुमच्याशिवाय। एक गोष्ट सांगू का, काहीतरी खास आहे तुमच्यामध्ये, कारण जो माणूस आयुष्यामध्ये कधीही रडला नाही त्या माणसाला रडवलं तुम्ही। जिंकल्यानंतर तर सगळे लोक जवळ येतात, हरल्यानंतर सुद्धा जवळ येतात, तेच आपले असतात। इतकेही कमजोर नाही तुम्ही, असे कितीही लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि कितीतरी लोक जातील। कोणी तुमचा विश्वास तोडत असेल तर त्याचे आभार माना, कारण तीच व्यक्ती तुम्हाला शिकवते की विश्वास खूप विचार करून केला पाहिजे। जर प्रेम नाही तर दिखावा का करता, आणि जर निभावू शकत नाही तर आश्वासन का देता। ज्या माणसाचं मन स्वच्छ असतं त्यालाच हे जग जास्त रडवतं। भरोसा नसेल तर स्वतःकडे पहा। ऐका ऐका, थोडं थांबा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझे व्हिडिओ कोणकोण पाहत आहे। स्वतःच विचार करून पहा ना, तुम्ही आधी किती चांगले होते प्रत्येक गोष्टीमध्ये, कामामध्ये, अभ्यासामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले होते। कोणाबरोबरही नातं तोडायचं किंवा जोडायचं असेल तर काही करू नका, थोडा आणखी वेळ द्या, कारण नंतर पस्तवावे लागू नये। आज नाही तर उद्या त्या व्यक्तीला जाणीव होईल की नशीबवाल्यांनाच मिळतात काळजी करणारे। समोरच्याला विसरायचं असेल तर स्वतःला बदला, आणि इतकं बदला की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल। माणूस जर प्रेमात पडला तर दुःखामध्ये पडतोच, कारण प्रेम कोणावर कितीही केले तरीही थोडं तरी दुःख वाढतंच। कोणाचाही विश्वास जिंकणं सोपं आहे, तो विश्वास तोडणं आणखीनच सोपं असतं, पण अवघड आहे विश्वास निभावणे। तुमचा त्रास, तुमचं दुःख फक्त आणि फक्त तुम्हालाच दिसेल, दुसऱ्या कोणालाही नाही। त्यामुळे दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं बंद करा आणि स्वतःवर भरोसा करायला शिका। पण आता काय झाले आहे ना, खाण्यापिण्यामध्ये मन लागतं, झोप येत नाही आणि शांतता मिळत नाही, आणि कोणत्याही कामांमध्ये मन लागत नाही। जे लोक तुमच्यावर खरं प्रेम करतात ते रागामध्ये चुकीचं बोलू शकतात, पण कधीही तुमचं वाईट करू शकत नाहीत। त्यांचं तुमच्यावर नाराज होणं म्हणजे काळजी असते। वेळेने शांत राहायला शिकवलं, नाहीतर जो ऐकू शकतो तो ऐकू सुद्धा शकतो।
परिस्थिती आणि नशिबावर कधीही गर्व करू नका, कारण सकाळ त्यांची सुद्धा होते ज्यांचे दिवस खराब असतात. काही मोठ्या लोकांनी म्हटले, मला वय तुझे छोटे आहे. मी पण हसून म्हटले, वय भलेही छोटे असेल पण विचार तुमच्यापेक्षा मोठे आहे. नेतृत्व करण्याचा अर्थ लोकांना योग्य रस्ता दाखवणं असतं, ना की त्यांच्यावर राज्य करणं. तुम्ही नेहमी तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यासाठीच प्रयत्न करता, परंतु देव जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते तुम्हाला देतो. तुम्ही अशी गोष्ट करा जी देवाला पाहिजे, मग पहा तुमच्या मनासारखी होईल. जेव्हा आपण परिस्थितीला घाबरतो तेव्हा परिस्थिती अडचणी तयार करते, आणि जेव्हा आपले मन स्थिर असेल आणि आपण घाबरत नाही तेव्हा परिस्थितीला एक आव्हान म्हणून स्वीकारतो, आणि जेव्हा आपले मन खूप मजबूत असते तेव्हा परिस्थितीकडे आपण एक संधी म्हणून पाहतो. उत्तर तर प्रत्येक गोष्टीचं देता येतं, पण ज्याला नात्यांचे महत्त्व समजत नाही त्याला शब्दांचे काय समजणार. तुम्हाला माहीत आहे का आयुष्यामध्ये वाईट वेळ का येते? यासाठी येते की जे लोक सारखे सारखे ओरडत राहतात की ते तुमचे आहेत त्यांची ओळख होते. आयुष्यामध्ये कधीही कोणाला वेळ देण्यासाठी फोर्स करू नका. जर त्या व्यक्तीला तुमचे महत्त्व असेल तर तो स्वतःहून वेळ देईल, आणि जर तुमचे महत्त्व नसेल तर तुमच्याबरोबर असूनही ती व्यक्ती तुम्हाला कधीही साथ देणार नाही. तुम्हाला काय वाटतं, एका व्यक्तीसाठी तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करताल? या तीन गोष्टींमुळे काही लोक तुमची इज्जत करत नाहीत. एक, कधीही कोणाबरोबर बोलण्यासाठी त्याचे हातपाय पकडू नका. जर ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलत नाही याचा अर्थ त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही. दोन, चुका समोरची व्यक्ती करते आणि सॉरी तुम्ही बोलता, ती व्यक्ती आणखीन चुका करत राहील आणि कधीही त्याच्या चुका मान्य करणार नाही. तीन, प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी अवेलेबल राहणं बंद करा, त्यामुळे तुमची इज्जत कमी होते. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.